वेलकम स्टुडंट्स वेलकम स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन किंवा कुड हे शब्द असतील तर बी एबल टू अशी सूचना आल्यानंतर त्याचं उत्तर कसं लिहायचं याच्याबद्दलचे सविस्तर नियम भरपूर नियमांच्या उदाहरणासहित पाहणार आहोत याच्यासाठी बघा परीक्षेमध्ये वाक्य येत ही he कॅन हेल्प हर आणि त्याला सूचना येते यूज बी एबल टू असं जर वाक्य परीक्षेमध्ये आलं तर त्याचं उत्तर लिहित असताना कोणते नियम आहेत कोणत्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवाव्या लागणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची त्याचे नियम पाहायचे आहेत भरपूर उदाहरण आपण पाहणार आहोत ही सर्व मुद्दे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत बघा आपण सुरुवातीला बघतोय जर समजा दिलेल्या वाक्यामध्ये कॅन किंवा कुड असेल तर त्या वाक्याला सूचना येते यूज बी एबल टू आणि अशी जर सूचना आली तर त्या वाक्याचं उत्तर कसं लिहायचं याच्याबद्दलची माहिती आपण आता पाहणार आहोत सुरुवातीला आपण पाहणार आहोत जर दिलेल्या वाक्यामध्ये जर दिलेल्या वाक्यामध्ये कोणता शब्द असेल कॅन कॅन शब्द असेल तर त्याचं उत्तर लिहित असताना कोणते नियम आहेत कोणत्या बाबी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत ते आपण आता पाहूया सुरुवातीला बघा वाक्य कसं येतं परीक्षेत ही He कॅन हेल्प हर आपण जे सुरुवातीला वाक्य बघितलं तशा पद्धतीचं वाक्य येतं आणि याला सूचना काय येते यूज बी एबल टू मग असं वाक्य आल्यावर काय करायचं वाक्यामध्ये आहे ना तर कॅन वाक्य जर कॅन आलं आणि त्याला जर सूचना आली यूज बी एबल टू तर काय करायचं सुरुवातीस करता घ्यावा म्हणजे वाक्यामध्ये जो हा करता तो आहे तो जशास तसा घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं वाक्या जो करता आलेला आहे त्या कर्त्यानुसार एम इज किंवा आर या तिन्ही पैकी कोणतंही एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं मग कोणतं घ्यायचं जर वाक्याच्या सुरुवातीला आय आलेलं असेल तर सहाय्यकारी क्रियापद एम घ्यावं लागतं जर एक वचनी करता असेल तर तुम्हाला इज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावा लागतं आणि अनेक वचनी जर करता असेल तर तुम्हाला त्याच्या नंतर आर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं आता घेतलं करत्यानंतर एमी जर एक सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर काय करायचं चा? कॅनच्या जागेवर म्हणजे हा जो शब्द लिहिलेला आहे कॅन त्याच्या जागेवर कोणता शब्द घ्यायचा बी एबल टू कोणता शब्द घ्यायचा बी एबल टू हा शब्द घ्यायचा त्याच्यानंतर काय करायचं हा जो कॅन शब्द आहे कॅनच्या नंतर आलेला भाग कितीही मोठा भाग असू द्या कॅनच्या नंतर आलेला तो संपूर्ण जशास तसा त्याच्यानंतर लिहून काढायचा आहे आता आपण त्याची रचना पाहतोय सुरुवातीला सब्जेक्ट येतो त्याच्यानंतर एम इज आर येत जर वाक्यामध्ये कॅन नॉट असलं तर एम इज आरच्या नंतरच तुम्हाला नॉट हा शब्द घ्यावा लागतो त्याच्यानंतर एबल टू घ्यायचं आणि त्याच्यानंतर उरलेलं वाक्य जशाच तसं लिहून काढायचं आहे ही रचना आहे एबल टू असलेल्या वाक्याची ही रचना व्यवस्थित लिहून घ्यायची आहे आता आपण उदाहरण घेऊया पहिलं उदाहरण ही कॅन He हेल्प हर आलं वाक्यामध्ये कॅन मग आता काय करायचं कर्त्यापर्यंत जशा तसं लिहायचं लिहिलं त्याच्यानंतर कर्त्यानुसार ॲमेझारपैकी एक सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी एक वचनी करता आलेला आहे म्हणून इज घेतलं आणि त्याच्यानंतर क्यांच्या जागेवर एबल टू हे शब्द घेतले व त्याच्यानंतर इथलं कॅनच्या नंतर आलेला जो भाग आहे हर तो जशास तसा इथं घेतलेला आहे समजा या वाक्यामध्ये जर कॅनच्या नंतर नॉट आलं असतं तर हे नॉट कुठं वापरावं लागलं असतं इज या साह्यकारी क्रियापदाच्या नंतर चला पुढचं वाक्य यू कॅन पुश द डोर यूज बी एबल टू आता आलं वाक्यामध्ये कॅन करत्यापर्यंत जशात करता जशा तसा लिहावा त्याच्यानंतर करता यू आहे आणि यू सोबत आर वापरतात म्हणून इथं आर घेतलेलं आहे त्याच्यानंतर कॅनच्या जागेवर एबल टू घेतलं आणि एबल टू च्या नंतर दिलेल्या वाक्यामध्ये क्यांच्या नंतर आलेले जे शब्द आहेत ते जशास तसे घेतलेले आहेत आता आपण जर दिलेल्या वाक्यात कुड असेल काय असेल कुड तर बी एबल टू वापरण्याचे नियम पाहणार आहोत आतापर्यंत आपण कोणते नियम बघितले जर दिलेल्या वाक्यात कॅन असेल तर बी एबल टू वापरण्याचे नियम बघितले आणि आत्ता आपण बघणार आहोत जर दिलेल्या वाक्यामध्ये सी ओ यू एल डी कूड असेल तर वाक्यामध्ये एबल टू वापरण्याचे नियम पाहणार आहोत कसं असेल बरं वाक्य वाक्य असं असेल बघा ही कुड ही कूड हॅल्प हर आणि त्याला सूचना काय येईल बर यूज बी एबल टू यूज बी एबल टू काय करायचं मग असं आल्यावर वाक्यामध्ये तर कुठ आलं आणि त्याला सूचना आली यूज बी एबल टू कर्त्यापर्यंत जशा तसं लिहायचं म्हणजे जो कर्ता आहे तो जशास तसा लिहून काढायचा त्याच्यानंतर वाक्यात जो कर्ता आलेला आहे त्या कर्त्यानुसार वॉज किंवा व्यअर घ्यायचंय कशामुळं कारण वाक्यामध्ये कुड आहे म्हणजे हे भूतकाळी वाक्य आहे आणि भूतकाळ असल्यामुळं आपण इथं टू बी चे योग्य ते भूतकाळी रूप वॉज किंवा व्यअर घ्यावे पुढचा नियम आता ज्या ठिकाणी कुड हा शब्द आहे त्या कुडच्या जागेवर तुम्हाला घ्यायचंय एबल टू काय घ्यायचंय एबल टू बी एबल टू असं घ्यायचं नाही कारण बी साठी आपण किंवा वेअर पैकी एखाद एक सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत म्हणून त्या ठिकाणी बी येणार नाही फक्त एबल टू येईल आणि शेवटचा नियम आहे त्याच्यानंतर जो कुड शब्द आहे वाक्यामध्ये आणि कुठच्या नंतर जे शब्द आहेत ते जशास तसे लिहून काढायचे आहेत आता रचना बघूया आपण याची सुरुवातीला सब्जेक्ट त्याच्यानंतर वॉच किंवा वेअर त्याच्यानंतर एबल टू त्याच्यानंतर उरलेला भाग जशास तसा लिहून काढायचा आहे आणि जर समजा पुढच्या वाक्यात जर नॉट असेल तर बी एबल टूच्या वाक्यात तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट हा शब्द लिहावा लागेल किंवा तुम्हाला जर नॉट लिहायचं नसेल तर एबलच्या ऐवजी एवजी टू असं लिहिलं तरी चालतं ओके हे कधी जर कुड नॉ कुडच्या वाक्यामध्ये नॉट असेल तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता याच्यावर आधारित आपण वाक्य पाहूया ही He कुड हेल्प हर आता वाक्यामध्ये कुड आलेलं आहे म्हणजे वाक्यामध्ये भूतकाळ आहे म्हणून कुडच्या जागेवर आपण घेतोय टू आणि उरलेला भाग जशाच लिहितोय इथं वॉच का आलं कारण दिलेल्या वाक्यामध्ये कुड आहे म्हणजे भूतकाळ आहे नेक्स्ट यू कुड पुश द डोअर बघा या वाक्यामध्ये सुद्धा कूड आहे आणि पुढच्या जागेवर आपल्याला कर्त्यानुसार घेता येईल वेअर एबल टू काय घेता येईल वेअर एबल टू यू वेअर एबल टू पुश द डोअर त्याच्यानंतरचं वाक्य आहे यू कॅन यू कॅन नेम सम ग्रेट लीडर्स ऑर सोल्जर्स यूज बे एबल टू अँड रिराइट कॅनच्या जागेवर काय घेणार आहात तुम्ही बरोबर आर एबल टू काय घेणार आहात कॅनच्या जागेवर <laughs> काय घेणार आहात कॅनच्या जागेवर आर एबल टू कशामुळं आर एबल टू घेणार आहात कारण वाक्यामध्ये कॅन आहे म्हणजे वर्तमान काळ आहे कोणता काळ आहे वर्तमान काळ म्हणून आपण तिथं आर एबल टू घेतलं आणि उरलेला भाग जशा तसा लिहिला पुढचं वाक्य आशा कुड नॉट ओपन द बाथरूम बी एबल टू अँड रिराइट आता या वाक्यामध्ये कुड नॉट आहे म्हणून आपण इथं वॉज नॉट घेतलं आणि त्याच्या पुढे एबल टू हे शब्द घेतले आणि दिलेलं वाक्य जशा तसं लिहिलं फक्त बदल कुठं करावा लागतो कुडनॉटच्या जागेवर आशा हा करता एक वचनी त्या ठिकाणी आपण वॉज घेतलेलं आहे कळतंय आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य वी कॅन हिअर हिज पॉवरफुल व्हॉइस रोलिंग आउट ओव्हर व्हिलेज यूज बी एबल टू उत्तर वाक्यामध्ये कॅन आहे म्हणून कॅनच्या जागेवर आपण घेणार आहोत आर एबल टू आणि वाक्य जशा तसं था लिहून काढणार आहोत कारण वाक्यामध्ये वर्तमान काळ आहे कॅन काय दर्शवतो वर्तमान काळ आणि वर्तमान काळ असल्यावर वाक्यामध्ये वापरतात एम इज आर एबल टू पुढचं वाक्य फॉल्टी कुकिंग कॅन डिस्ट्रॉय दोज व्हॅल्युएबल एलिमेंट उत्तर होईल यांच्या जागेवर आपल्याला घ्यायचंय ते इज एबल टू बाकी कुठलाही बदल करायचा नाही आणि सगळा भाग जशा तसा लिहून काढायचा आहे फॉल्टी कुकिंग इज एबल टू डिस्ट्रॉय दोज व्हॅल्युएबल एलिमेंट नेक्स्ट ही कुड नॉट स्पेयर मच टाइम फॉर टीचिंग ध्येम यूज बी एबल टू उत्तर होईल ही वॉज नॉट एबल टू स्पेयर मच टाइम फॉर टीचिंग ध्येम वॉज नॉट एबल टू का आलं कारण या वाक्यामध्ये कुड आहे म्हणजे भूतकाळ आहे आणि इथं पुढच्या नंतर नॉट आलं होतं म्हणून ते नॉट आपण सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर घेतलं वाक्याच्या सुरुवातीचा पुढचं वाक्य वन कॅन टॉक वन कॅन टॉक कुणीही बोलू शकतो त्यांच्या जागेवर वापरणार आहात इज एबल टू काय वापरणार आहात कॅनच्या जागेवर इज एबल टू आणि वाक्य जशा तसं लिहायचंय बाकी कुठलाही बदल करायचा नाही आपल्याला जर कॅन किंवा कुडच्या वाक्यामध्ये जर नॉट आलं तर ते नॉट कुठं वापरायला सांगितलेलं आहे साह्यकारी क्रियापदाच्या नंतर आणि जर तुम्हाला नॉट वापरायचं नसेल तर काय करायचं एबल टू च्या ऐवजी अनेबल टू घ्यायचं हे कधी करायचं जर दिलेल्या वाक्यामध्ये नॉट हा शब्द असेल तर जर तुम्हाला सेपरेट नॉट घ्यायचं असेल तर ते नॉट कुठं वापरायचं सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आणि जर तुम्हाला नॉट वापरायचं नसेल तर एबल टू च्या ऐवजी तुम्ही घ्यायचं अनएबल टू आता आपण सरावासाठी आणखी बरीच वाक्य घेणार आहोत चला तर मग पाहूया भरपूर सरावासाठीची वाक्य बघा सरावासाठी आपण वाक्य घेतलेले आहेत अभिषेक कुरशी हिज क्लासमेट्स प्ले इंग वाक्यामध्ये आहे इथं काय आहे गुड मग पुढच्या जागेवर काय घेऊ शकतो आपण इथं वॉज एबल टू काय घ्यायचं वॉज एबल टू अशाच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बरीच वाक्य दिलेली आहे ती वाक्य सोडवायची आहेत तुम्ही आता अशाच पद्धतीने वाक्य सोडवणार आहात आपल्याला माहित आहे जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन किंवा कूड असेल तर त्याच्या जागेवर आपण एबल टू वापरायचंय आणि एबल टूच्या ऐवजी एबल टू च्या ऐवजी एबल म्हणजेच एबलमध्ये जो बी शब्द आलेला आहे त्या वाक्यामध्ये कॅन नुसार ॲमेझान आणि कूडनुसार वॉच किंवा वेळ वापरायचंय डाव्या बाजूला प्रश्नाची वाक्य दिलेली आहेत आणि उजव्या बाजूला त्यांची उत्तरं दिलेली आहेत प्रश्नाची वाक्य लिहून काढा त्याची उत्तरं वहीमध्ये लिहा आणि लगेच तुम्ही लिहिलेलं उत्तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तराची पडताळणी करून घ्या बरीच वाक्य आपल्याला सरावासाठी दिलेली आहेत आपल्याला परीक्षेमध्ये कुड नॉट कॅन नॉट किंवा कॅन किंवा कुड असं येऊ शकतं तर तुम्हाला वाक्यामध्ये जर कॅन नॉट आलेलं असेल किंवा कुड नॉट आलेलं असेल तर बी एबल टू च्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर तुम्हाला वापरायचंय नॉट आणि जर आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये नॉट वापरायचं नसेल तर आपल्याला सांगितलेलं आहे मी एबल टू च्या ऐवजी एबल टू च्या ऐवजी काय वापरणार आहात तुम्ही एबल टू च्या ऐवजी वापरणार आहात अनेबल टू काय वापरणार आहात अनेबल टू म्हणजे वाक्याचा अर्थ बदलत नाही उत्तर बरोबर येतं काही ठिकाणी बघा इथं उलट झालेलं इथं वॉज एबल टू आलेलं आहे आणि इथं कुड वापरून दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं ही वाक्यवहीमध्ये सोडवा पडताळून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस् व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुमचा सराव अत्यंत चांगल्या प्रकारे होईल आपण बघतोय तर कॅन किंवा पुढच्या जागेवर बी एबल टू वापरण्याचे नियम आपल्यासाठी भरपूर अशी वाक्य मी दिलेली आहेत व्हिडिओ पाच करून तुम्ही ती वाक्य पाहू शकता त्यांची उत्तरं उजव्या बाजूला दिलेली आहेत प्रश्न डाव्या बाजूला आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद चालेल भेटूया पुन्हा नमस्ते